जे आक्षेप घेतला होता अर्जावरती ठेकेदार असल्याबाबतचा, पण ते अर्ज आता मंजूर केलेला आहे, पुढचं तुमचं काय असणार? याच्यामध्ये आम्ही अपिलामध्ये जाणार आहोत आणि ती प्रोसेस आम्ही शेवटपर्यंत हायकोर्टपर्यंत जाण्याची वेळ आली तरी आम्ही जाणार. नेमकं तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे ह्याच्यात जी तुमची बाजू होती? नाही, प्रेझेंट ऑर्डर नाही आहे. आता काय की आता या लेवलच्या ऑफिसरला कितपत आता कायद्याचं डिटेल माहिती असते हा थोडा ह्याचा चिकित्सेचा विषय आहे, त्यामुळं इतक्या काय म्हणतो रिझंट ऑर्डर नसल्यामुळं ही डेफिनेटली सिव्हिल कोर्टाच्या ज्युरिडिक्शनमध्ये जाईल आणि तिथं नक्कीच चॅलेंज करायला चांगला ग्राउंड मिळेल आणि मेरिट आहे या मॅटरमध्ये काही विषय नाही. पण आत्ता कधी अपील केलं जाणार म्हणजे आता ही प्रक्रिया तर सुरू राहणार? हा प्रक्रिया सुरू जरी राहिली तरी इमिजिएट हे करून टाकणार आम्ही, अपील करून टाकणार. आणि शेवटी काय अल्टिमेटली इलेक्शन पिटिशन असं असतं की इमिजिएट जरी त्याचा निकाल नाही लागला तर तो प्रोसेसमध्ये राहतो, ते प्रेशर राहतं, पुढे येणारी टांगती तलवार असते, या सगळ्या गोष्टी असतात समोर. त्यामुळे माणसांनी उमेदवारी अर्ज ठेवायचा का काढून घ्यायचा हा त्यांचा विषय ठरतो की 2 दिवसावर मुदत आहे, पुढची पार्टी समजा चॅलेंज करणार आहे, फ्युचरमध्ये समजा निर्णय त्यांच्या विरोधात गेला तर त्यांची सभासदत्व रद्दवाद होऊ शकतं. आपल्याला कारण काय, सगळी सत्ता आणि सगळे कॉन्ट्रॅक्ट्स आणि सगळे हे 4-5 लोकांमध्येच केंद्रित आहे, त्यामुळं डेफिनेटली लोकही तसा विचार करतातच आहेत की 4-5 लोकांमध्ये सगळं केंद्रीकरण चाललं आहे, कॉन्ट्रॅक्टही त्याच लोकांना दिले जात आहेत, उमेदवारी बी त्याच लोकांना दिली जाते आहे. आणि असं होत असताना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलाही नियम शास्त्राचा न पाळता ही लोकं पुढं चाललेली आहेत आणि म्हणून याला चॅलेंज करणं फार गरजेचं वाटतं आणि म्हणून आम्ही नक्की चॅलेंज करणार.